चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय प्रकरण चौथा हवामान, आणि हवामानामध्ये आपण पाठीमागच्या तासाला पाहिले ब्राझीलचं हवामान. आज आपल्याला विचार करायचा आहे भारताच्या हवामानाचा. साधारणतः भारताच्या हवामानाचा विचार जर केला तर आपण म्हणतो की भारताचं हवामान हे काय आहे, मान्सून प्रकारचं आहे. हे मान्सून प्रकारचं काय, मान्सून म्हणजे काय, विशिष्ट ऋतूत विशिष्ट दिशेने वाहणारे वारे. भारतामध्ये विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट दिशेने वारे वाहतात. पण साधारणतः जर पाहिलं तर जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याकडे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. आणि सप्टेंबर महिना गेला तर त्या ठिकाणी ऑक्टोबर महिना हा संक्रमणाचा काळ असतो, आणि नोव्हेंबर पासून पुन्हा वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. म्हणून त्याला मान्सून प्रकारचं हवामान त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मान्सून म्हणजे काय, विशिष्ट ऋतूमध्ये वाहणार, विशिष्ट ऋतूत विशिष्ट दिशेने वाहणारे वारे. ओके, ठीक आहे. आपण पाहूयात भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. जर पाहिला तर आपण 8° पासून 37° आहे. म्हणजे भारताच्या मध्यातून काय गेलेले, कर्कवृत्त गेलेलं आहे. भारताचं मध्यातून कर्कवृत्त गेले असल्याने आपल्याला माहित आहे की पृथ्वीचे 3 गोलार्ध आहेत. 1° पासून 23° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान हा उष्ण कटिबद्धाचा भाग येतो. बरोबर आहे की नाही? मग जर हे 23° कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलं असेल तर सूर्याची लंबरूप किरण जी आहेत ती कर्कवृत्तापर्यंत पडतात. आणि लंबरूप किरण काय करतात, कमी जागा व्यापतात, कमी प्रदेशातून त्या ठिकाणी प्रवास करतात, म्हणून जास्त उष्णता देतात. साहजिकच भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले असल्या कारणाने इथे सूर्याची किरण लंबरूप पडतात, आणि सूर्याची किरण लंबरूप पडत असल्या कारणाने इथे उष्णता कशी असते, जास्त असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या भागामध्ये सरासरी वार्षिक तापमान कसं असतं, अधिक असतं. मग या कर्कवृत्तापासून आपण दक्षिणेकडे जर गेलो तर तापमानामध्ये काही फरक पडतो का? हो, कर्कवृत्तापासून आपण दक्षिणेकडे जातोय म्हणजेच विषुववृत्ताकडे जातोय. विषुववृत्ताकडे जसं जाऊ आपण तसं तापमानात काय होत असते, वाढ होत असते. त्यामुळे भारताच्या दक्षिण भागामध्ये तापमानामध्ये काय होते, वाढ होत असलेली आपल्याला दिसून येत. आता दुसऱ्या बाजूला आपण कर्कवृत्ताच्या उत्तरेला जर गेलो तर आपण कुठे चाललोय, समशीतोष्ण कटिबद्ध. मग तापमान कमी होईल का वाढेल, तापमान कमी कमी होत जाणार कारण सूर्याची किरण लंबरूप पडणार नाही तिथं. बरं, एका बाजूला त्या ठिकाणी सूर्याची किरण इथे लंबरूप पडत नाही, तापमान कमी कमी होत जातं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहित आहे की भारताच्या उत्तरेला काय आहे, हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वत काय आहे, सरासरी उंची 6000 मीटर इतकी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग जास्त उंचीवरती तापमान काय होतं, कमी कमी होत जातं. बरोबर आहे की नाही? 100 मीटरला 1 सेल्सिअसने तापमान कमी होत जातं. मग इथे जर 6000 मीटर त्या ठिकाणी उंची असेल तर तापमान कमी कमी होत जाणार की नाही? नक्कीच की या ठिकाणी तापमान काय होत जातं, कमी कमी होत जातं. आणि ते हिवाळ्यात इतकं कमी होतं, जम्मू काश्मीर राज्यामध्ये -40° सेल्सिअस इतकं तापमान असत. -40° सेल्सिअस म्हणजे नेमकं किती? बर्फ, पाण्याचा बर्फ 0° सेल्सिअसला होतो, आणि मग 0° पासून खाली -40 जायचे आपल्याला, म्हणजे किती टेम्परेचर त्या ठिकाणी कमी असेल हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे एकंदरीत भारताचं हवामान सर्व ठिकाणी सारखं आहे असं म्हणता येणार नाही. जसं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं, ब्राझीलच्या उत्तर प्रदेशामध्ये राहणारा माणूस, उत्तर भागामध्ये राहणारा माणूस आणि दक्षिण भागामध्ये राहणारा माणूस या दोघांना विचारलं की बाबा रे तापमान कसं आहे, तर एक सांगेल उष्ण आहे, एक सांगेल मध्यम स्वरूपाचं आहे, समशीतोष्ण आहे. आपण म्हणाल ह्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झालाय. दोघांच्या डोक्यावरती परिणाम नाही झाला, तर ते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये राहतात, वेगळ्या वेगळ्या अक्षवृत्ताच्या दरम्यान राहतात, जरी ते एका देशातले असले तरी. आणि मग आपणही आपल्या भारताचा जर विचार केला, जम्मू काश्मीर राज्यामध्ये राहणारा माणूस आणि दक्षिणेला राहणारा माणूस किंवा महाराष्ट्र कर्नाटक मध्ये राहणारा माणूस, त्याला जर विचारलं बाबा जम्मू काश्मीरच्या माणसाला विचारलं भारताचं हवामान कसं आहे, ते काय सांगेल, ते सांगेल भारताचं हवामान शीत आहे.
हिवाळ्यात खूपच थंडी असते असं तो सांगेल. आणि दक्षिणेकडचा माणूस त्याला जर विचारलं तर तो म्हणेल भारताचं हवामान उष्ण प्रकारचं असतं, तिथेही मग आपल्याला निर्माण होईल. अरे हे एकाच देशाची माणसं असं वेगळं का सांगतात? तर एक उच्च अक्षांशावरती राहते, 37° अक्षावृत्तावरती राहते, आणि दुसरा साधारणतः 8-10 अक्षावृत्ताच्या दरम्यान राहते, त्याच्यामुळे तो फरक आहे. एक तर अक्षवृत्ताचा परिणाम होतोय आणि दुसरी गोष्ट या हिमालय पर्वताचाही परिणाम आपल्याला दिसून येतो. साधारणतः आपण जर पाहिलं तर भारताच्या हवामानामध्ये हा बदल का होतो, तर भारताचं असणारं अक्षवृत्तीय विस्तार. साधारणतः भारताचा इथे अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8° आहे आणि उत्तरेला 37° आहे. म्हणजे 8° दरम्यान असणाऱ्या प्रदेशाला मिळणारं तापमान किंवा उष्णता आणि 37° मिळणारी उष्णता कशी असेल? फरक असेल. दुसरी गोष्ट अक्षवृत्तीय स्थान आणि दुसरा प्रकार आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. भारतात सर्व ठिकाणची उंची सारखी नाही. आपण जर पाहिलं इथं गंगेचं खोरे उंची साधारणतः 300 ते 600 दरम्यान आपल्याला दिसून येते आणि हिमालयाची उंची किती आहे? 6000 मीटर, म्हणजे जवळजवळ 6 किलोमीटर असा वरती उंच. कल्पना करा 6 किलोमीटर अंतर आणि तेवढा उंच. काही ठिकाणी 8000 उंची असलेली आपल्याला दिसून येते. साहजिकच 100 मीटरला 1 सेल्सिअसमध्ये तापमान त्या ठिकाणी कमी होत आहे. जर आपण त्या ठिकाणी इथे विचार केला कर्कवृत्ताच्या दरम्यान, तर उन्हाळ्यातलं तापमान किती असणार? हिवाळ्यातलं तापमान कर्कवृत्ताच्या दरम्यान 15° दरम्यान जर आपण धरलं, इथे त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याला जर आपण त्या प्रमाणात 10° धरलं आणि हिमालयाच्या माथ्यावर जर घेतलं आपण 100 सेंटीमीटरला 1 सेल्सिअसने तापमान कमी, 1000 किती होईल? 10° सेल्सिअस, म्हणजे 0° आलो आणि त्याच्यावरती आपल्याला 6000 जायचंय, म्हणजे -20 असं आपण म्हणतोय. पण सर्वसाधारणपणे काही ठिकाणी उंची जास्त असल्या कारणाने हिवाळ्यातलं तापमान काय होतंय? 40° सेल्सिअसला जातंय, इतकं कमी होतंय. त्याचं कारण आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. भारताच्या सर्व प्रदेशाची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून सारखी नाही आहे. त्याच्यामुळे या समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचाही भारताच्या हवामानावरती आपल्याला परिणाम होत असलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा विचार करा, भारताचं हवामान मान्सून प्रकारचं का आहे? पहिल्यांदा पाहिलं भारताच्या हवामानामध्ये विविधता का असते? अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची. अक्षवृत्तीय स्थानाच्या संदर्भात सांगितलं, विषुववृत्ता जवळच्या प्रदेशाला जास्त उष्णता मिळते, विषुववृत्तापासून दूर जाऊ तशी उष्णता काय होते? कमी कमी होत जाते. ओके, ठीक आहे. आता पाहूयात भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक थोड्या वेळ असं कन्सिडर करा, भारताच्या दक्षिण भागामध्ये हिंदी महासागर नसता आणि भूभाग असता तर काय झालं असतं? भूभाग असतात तरी हिवारे वाढलेच असते, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये नैऋत्यकडून ईशान्येकडे. मग भूभागाकडनं जर हे वारे वाहत गेले असते तर आपल्या भारताला पाऊस पडला असता का? कदापि पाऊस पडला नसता. म्हणजेच भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या हिंदी महासागराचा भारताच्या हवामानावरती फार मोठा परिणाम होत आहे. नव्हे नव्हे त्या हिंदी महासागरामुळेच आपल्याला काय मिळतोय? पाऊस मिळत आहे. म्हणजे आपल्यासाठी हिंदी महासागर एका देवदूताच्या स्वरूपामध्ये उभा आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. म्हणूनच कोळी बांधव काय करतात? पौर्णिमेला, राखी पौर्णिमेला त्याच समुद्राची काय करतात? पूजा करतात. म्हणजे भारताच्या हवामानावरती परिणाम करणारा महत्वाचा घटक हिंदी महासागर. दुसरा घटक असं समजा, इथे हिमालय पसरलेला आहे पश्चिमेपासून पूर्वेकडे, साधारणतः 2500 किलोमीटर रुंदी पाहिली तर 400 किलोमीटर पर्यंत रुंदी आहे. 100 ते 400 किलोमीटर पर्यंत रुंदी आहे हिमालयाची. आपल्याला माहित आहे की इथं हे वारे नैऋत्य करून येतात. आपल्याला एक गोष्ट माहीत नाही
की उत्तरेकडनं आपल्याकडे थंड वारे येतात. काय येतात? थंड वारे येतात. मग उत्तरेकडून जर थंड वारे, तुम्ही म्हणता उत्तरेकडून थंड वारे काय येत असतील? 37° वरती जर गेलो तर तापमान कमी, तापमान कमी म्हणलं की त्या प्रदेशातून येणारे वारे कसे असतील? थंड असतील. बरोबर आहे की नाही? मग हे थंड वारे येतात. थोड्या वेळ असं समजा हिमालय पर्वत नाही, हिमालय पर्वत बाजूला सरकलाय. आपली शान आहे, आपल्या भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने, नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने फार महत्वाचा गोष्ट आहे. पण थोड्या वेळ असं कन्सिडर करा की हा हिमालय पर्वत नाही. काय होईल? उत्तरेकडनं येणारे थंड वारे त्या ठिकाणी भारतामध्ये येतील आणि भारताच्या हवामानावरती फार मोठा प्रचंड त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. या हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे त्या ठिकाणी अडवले जातात आणि मग आपल्या भारताचं काय होतं? थंड वाऱ्यापासून संरक्षण होतं. कधी कधी मी म्हणत असतो हिमालय आपल्याला हिवाळ्यात जसं आपण स्वेटर घालतो त्या स्वेटरच्या स्वरूपाने आपलं रक्षण करतो आहे. म्हणूनच आपण हिंदू हिमाचल त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून भारताच्या हवामानावरती परिणाम करणारे दोन महत्वाचे घटक, दक्षिणेला असणारा हिंदी महासागर आणि उत्तरेला असणारा हिमालय पर्वत, महत्वाचा आहे. या दोघांचा भारताच्या मान्सून निर्मितीवरती मोठा परिणाम होतो. हे दोन्ही घटक जर नसते तर भारताचं हवामान मान्सून प्रकारचं राहिलं असतं की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे भारताच्या हवामानाच्या दृष्टीने, भारताचं हवामान म्हटलं की आपल्या डोक्यात, आपल्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे? हिंदी महासागर आणि हिमालय, या दोघांमुळेच आपल्या भारताचं हवामान हे मान्सून प्रकारचं असलेलं दिसून येत. पाहूयात पुढे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे तर अडवतोच, पण जेव्हा आपले हे नैऋत्य मान्सून वारे हिमालयाच्या शिवालिक रांगाने हिमाचल पर्यंत जातात सप्टेंबर पर्यंत, ते हिमालयापर्यंत पोहोचल्यानंतर हिमालयाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस देतात, म्हणजे त्यांना अडथळा निर्माण होतो वाऱ्यांना, आणि मग हे वारे काय होतात? उंच उंच जातात आणि पाऊस देतात हिमालयाच्या भागात. आणि हिमालयाच्या भागामध्ये पाऊस दिल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. ते पुन्हा हिमालयात पोहोचून तिथे पाऊस दिल्यानंतर पुन्हा माघारी फिरतात आणि मग परतीचा पाऊस सुरू होतो. आपण म्हणतो आता परतीचा पाऊस सुरू झालाय, आता सगळ्या शेतकऱ्याची लगबग चालली, पेरणी करावी का, परतीचा पाऊस येतोय. हवामानाचे अंदाजही सांगतात की आता 8 तारखेच्या ते 10 तारखेच्या दरम्यान परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे हे परतीचा पाऊस आपल्याकडे ऑक्टोबर मध्ये सुरू होतो. विशेष करून हा परतीचा पाऊस जो आहे, हे वारे जे आहेत, जेव्हा हिंदी या बंगालच्या उपसागरातून काही प्रमाणामध्ये येतात, त्याचा परिणाम आपल्याला परतीचा पाऊस मिळण्यासाठी होतो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं हे नैऋत्य मान्सून वारे का त्या ठिकाणी नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात. आपल्याकडे उन्हाळा सुरू होतो मार्चमध्ये उन्हाळा सुरू झाल्यानंतर हळूहळू 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 हळू आपलं उत्तर भागातलं टेम्परेचर काय होतं? वाढत जातं. पंजाब, राजस्थान या भागामध्ये टेम्परेचर वाढत जातं. टेम्परेचर वाढल्यामुळे दाब कसा होतो? कमी. त्यावेळेस दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो? हिवाळा. टेम्परेचर कसं असेल? टेम्परेचर कमी, दाब कसा असतो? जास्त. मग मार्च पासून आपल्याकडे इथे त्या ठिकाणी टेम्परेचर वाढायला लागतं, दाब कमी, दाबाचा पट्टा तयार व्हायला लागतो. मेच्या शेवटी इथला दाब अत्यंत कमी होतो आणि दक्षिणेला हिंदी महासागरावरती दाब जास्त होतो. आपल्याला माहित आहे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे व्हायला लागतात आणि मग जून किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या हिंदी महासागराच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कुठं वाहतात? भारतातल्या या कमी दाबाच्या पट्ट्याकडे व्हायला वारे सुरू होतात. मित्रांनो, हे वारे बाष्पयुक्त असतात, कारण ते येताना कुठून येतात?
महासागरावरनं येतात, हिंदी महासागरावरनं, अरबी समुद्रावरनं येतात, आणि मग ते येताना आपल्या बरोबर काय आणतात, बाष्प घेऊन येतात, आणि बाष्प घेऊन आल्यानंतर जून पासून आपल्या भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते। म्हणजे हे नैऋत्य मान्सून वारे आपल्या भारताला 80% पाऊस देतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल आपल्या भारताच्या काही भागामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून प्रचंड पाऊस होतो, काही भागामध्ये अत्यल्प पाऊस होतो, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो, मग हे वारे असा भेदभाव का करतात? बरोबर आहे की नाही? भेदभाव का करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी आपला नातेवाईक मामा काही घेऊन जर आला खाऊ, आणि रस्त्यात पहिल्यांदा जो भातचा भेटेल तो मामाकडनं जास्त खाऊ घेतो आणि बाकीच्यांना थोडा कमी कमी मिळतो, तसंच होत आहे। काय होत आहे? हे नैऋत्य मान्सून वारे आले की या ठिकाणी आपला कोण आहे, पश्चिम घाट आहे, आणि मग पश्चिम घाट आहे इथं, आणि या ठिकाणी काय आहे, पूर्व घाट आहे। मग हे वारे काय होतात, पश्चिम घाटाला अडवले जातात, पूर्व घाटाला अडवले जातात, आणि पश्चिम घाटाने पूर्व घाटाला अडवल्यानंतर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। या भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, याही भागामध्ये पडतो, आणि याही भागामध्ये जास्त पाऊस पडतो। पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या अडथळ्यामुळे काय होतो, किनारी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते। परंतु घाटाच्या वातविनमुख प्रदेश, काय वातविनमुख प्रदेश, म्हणजे वारा ज्या दिशेने वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग पर्वताचा हा भाग, अलग लक्ष, वारा ज्या दिशेने वाहतो पर्वताच्या त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग, वातविनमुख प्रदेशामध्ये पाऊस कसा पडतो, कमी स्वरूपामध्ये पाऊस पडतो, का, त्या वाऱ्यातलं बाष्प संपलेलं असतं, आणि मग या पश्चिम घाटाच्या पूर्व भागामध्ये हा असा इलॉन्गेटेड एक पोर्शन तयार झालाय, तो पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे। इथे पाऊस काय होतो, कमी कमी पडत असलेला आपल्याला दिसून येतो। लक्षात घ्या, पुन्हा तुम्ही म्हणाल की मग हे पश्चिम घाट आणि पूर्व घाटाला वारे अडथळा धरून त्या ठिकाणी पाऊस देतात, मग इथे आरवली पर्वत नाही का? हो आहे, पण आरवली पर्वताची दिशा आणि वाऱ्याची दिशा कशी आहे, सारखी आहे, समांतर आहेत एकमेकाला, त्यामुळे वारे याला अडवले जातील का आरवली पर्वताला? नाही। मग आरवली पर्वताला वारे अडवत नाहीत, त्यामुळे राजस्थान पंजाबच्या भागामध्ये पाऊस काय होतो, कमी पडतो। जर आरवली पर्वतांची विस्तार नैऋत्य ईशान्य दिशेने नसताना वायव्य आग्नेय दिशेने असता तर आपल्याला राजस्थानचं वाळवंट त्या ठिकाणी दिसलं नसतं। कुणी म्हणेल मग सरकारला सांगा नदी जोड प्रकल्प आहे तसा, हा आरवली पर्वताची दिशा बदला। विद्यार्थी मित्रांनो, पर्वताची दिशा बदलणं ही काही सोपी गोष्ट नसते, कारण आपल्या मनात सहज कुतूहलाने फार विचार न करता प्रश्न निर्माण होतात, पण त्या प्रश्नाला फारसा काही आधार नसतो। तर पहा, हा आरवली पर्वत रांग वाऱ्यांना समांतर असल्या कारणाने पंजाब आणि राजस्थान मध्ये जास्त पाऊस पडत नाही, इथे वाळवंट तयार झालेलं आहे। जेव्हा हे वारे पुढे पुढे वाहत चालतात तेव्हा त्याची बाष्प धारण शक्ती वाढते, म्हणजे बाष्प ते कलेक्ट करतात, आणि पुन्हा जेव्हा ते हिमालयाच्या जवळ जातात तेव्हा हिमालयाच्या पायथ्याला गेल्यानंतर त्यांना अडथळा निर्माण होतो, पुन्हा हे वारे ऊर्ध्व दिशेने म्हणजे उभ्या दिशेने व्हायला लागतात। जसे उंच जातात तसं बाष्पाचं जलकणात रूपांतर होतं, आणि ते जलकण पाण्याच्या स्वरूपात हिमालयामध्ये पडतात आणि हिमालयामध्ये पाऊस देतात। हिमालयामध्ये गेल्यानंतर वारे काही दिवस पाऊस दिल्यानंतर माघारी फिरतात, त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो। ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये पाऊस देतात। आता परतीचा पाऊस आहे तो या द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये, हा पाऊस येत्या आठवड्यामध्ये पडेल असा हवामान खात्याचा अंदाज असलेला आपल्याला दिसून येतो। आणि हाच ऑक्टोबर हा मान्सून परतीचा काळ असतो। भारताचं एकूणच हवामान जर विचार केलं तर वर्षभर कसं आहे, उष्ण असलेलं दिसून येतं। आणि मग या उष्ण हवामानाचा आपल्याला काय फायदा झालाय, आपला किनारा जास्त करून उष्ण हवामानाच्या प्रदेशात येतो, म्हणून
जे काही युरोपीय देश आहेत जे पोलर झोन मध्ये असणारे म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये देश आहेत तिथे सूर्यप्रकाश पाहायला मिळत नाही वर्षभर म्हणून काही पर्यटक हे भारतामध्ये येतात. तुम्ही म्हणाल सूर्यप्रकाश पाहायला, हो आपण भाग्यवान आहेत. जगातलं सर्व प्रकारचं हवामान उष्ण असेल समशीतोष्ण असेल शीत असेल वाळवंटी असेल सर्व प्रकारच्या हवामानाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये फिरल्यानंतर आपल्याला जगाच्या हवामानाचा जगाच्या प्राकृतिक रचनेचा जगाच्या पिकांचा शेती पद्धतीचा अनुभव घेता येतो. म्हणजे हिंदुस्तान हे जगाचं एक संपूर्ण जगाचं एक आयडियल मॉडेल आहे म्हणायला काही हरकत नाही भौगोलिक दृष्ट्या. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यातून जात असणारे आपल्याकडे आपण जास्तीत जास्त उष्ण कटिबद्धामध्ये येतो. कर्कवृत्त मध्यातून गेले म्हणून जास्तीत जास्त बघा उष्ण कटिबद्धामध्ये असलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपण अभ्यासलंय भारताचं हवामान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला काही हवामानाच्या काही समस्या आहेत का? हो आहेत. आपला पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. जूनला सुरू होतोय सप्टेंबरला संपवतोय ऑक्टोबर परतीचा काळ म्हणजे साधारणतः 5 महिन्यामध्ये पाऊस पडतोय आपल्याला पण अनियमित आहे. कोणत्या तारखेला येईल सांगता येत नाही, किती येईल सांगता येत नाही, कोणत्या भागामध्ये पडेल सांगता येत नाही. अनियमित स्वरूपाचा पाऊस आहे आपल्याकडे. एक समस्या आपली अनियमित पाऊस. दुसरं दुष्काळ. काही भाग पाण्याने वाहून जातात तर काही भागामध्ये दुष्काळ असतो. असं काही वर्ष एखादं जात नसेल की भारताच्या एका भागामध्ये दुष्काळ नाही आहे. कोणत्या ना कोणत्या भागामध्ये दुष्काळ असतो आणि कोणत्या ना कोणत्या भागामध्ये प्रचंड पाऊस पडून पूर येतो. म्हणजे दुष्काळाची जशी समस्या आहे तशी पुराची सुद्धा समस्या आहे. पुराने हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, जमीन त्या ठिकाणी शरण होते, झीज होते, वाहून जात आहे. तिसरी समस्या आहे चक्रीवादळ. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती विशेष करून पश्चिम किनारपट्टीवरती ही वादळ येतं पण पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा जास्त त्या ठिकाणी सामना करावा लागतो. म्हणजे भारताला कोणत्या नैसर्गिक समस्या आहेत? अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळ. साधारणतः जर आपण भारताचा विचार केला तर हवामानशास्त्र विभागाने भारताचे 4 ऋतूमध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे उन्हाळा. आपल्याला माहित आहे आपला उन्हाळा कधी सुरू होतो? मार्च मध्ये आपला उन्हाळा सुरू होतो आणि आपला साधारणतः मार्च ते जून पर्यंत उन्हाळा असतो. आपल्याकडे पावसाळा कधी सुरू होतो? पावसाळा साधारणतः जूनला सुरू होतो, जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये. परतीचा काळ, मान्सून परतीचा काळ, परतीचा काळ आपल्याकडे असतो ऑक्टोबर महिना. आणि मग आपल्याकडे हिवाळा असतो नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान. अशा प्रकारे भारताची हवामानशास्त्र विभागाने 4 ऋतूमध्ये विभागणी केली, उन्हाळा, पावसाळा, परतीचा काळ आणि हिवाळा. तर अशा प्रकारे आपण एकंदरीत भारताचं हवामान हे मान्सून प्रकारचं आहे. भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त गेल्याने तिथे उष्णता जास्त असते. जास्तीत जास्त भाग उष्ण कटिबद्धामध्ये आहे त्यामुळे भारताचं हवामान वर्षभर उष्ण असतं. भारताच्या हवामानावरती अक्षवर्तीय विस्तार आणि समुद्र सपाटीपासूनची उंची याचा परिणाम होतो. म्हणूनच आपल्याकडे उत्तरेला हिमालय भागामध्ये हिवाळ्यात तापमान किती असतं? जम्मू काश्मीरमध्ये -40 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पंजाब राजस्थानच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यावेळेस हिंदी महासागरावरती जास्त दाबाचा पट्टा तयार होतो आणि मग जूनमध्ये या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मध्य भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे नैऋत्य मान्सून वारे वाहतात. या नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पाऊस पडतो पण काही भागामध्ये जास्त काही भागामध्ये कमी. पश्चिम घाट आणि पूर्व घाट त्यांना अडथळा होतो, तिथे पाऊस जास्त पडतो. या पश्चिम घाटाच्या पूर्व भागामध्ये म्हणजे वातळीनमुख भागामध्ये पाऊस कसा पडतो? कमी पडतो. काही भागामध्ये तिथे पर्जन्यछायेचा प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आरवली पर्वत हा नैऋत्य मान्सून वाऱ्याला समांतर असल्या कारणाने राजस्थान आणि पंजाबमध्ये पाऊस कमी पडतो. जेव्हा हे वारे हिमालयाकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते.
हिमालयाच्या अडथळ्यामुळे तिथेही ते प्रतिरोध प्रकारचा पाऊस देतात आणि हेच वारे पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याला परतीचा काळ असं म्हणतो. आणि या परतीच्या काळामुळे जेव्हा हे वारे त्या ठिकाणी हिंदी महासागराकडे वाहायला येतात तेव्हा भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये काही भागामध्ये पाऊस देतात आणि भारतात अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळ या समस्या असलेल्या दिसून येतात. भारताच्या हवामानाची विभागणी ऋतू अनुसार चार गटात केली. उन्हाळा, पावसाळा, परतीचा काळ आणि हिवाळा. उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जून ते सप्टेंबर, परतीचा काळ ऑक्टोबर आणि हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी. म्हणजे आता आपण कोणत्या ऋतूतून संपलेलो आहोत? पावसाळा ऋतूतून संपलो. परतीच्या काळामध्ये आपण आहोत आणि एक महिन्याने आपण हिवाळ्याला सामोरे जाणार आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण एकंदरीत त्या ठिकाणी भारताच्या हवामानाचा आढावा घेतलेला आहे. पुढच्या तासाला आपल्याला पुढचं प्रकरण त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. धन्यवाद.